नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये मित्रांनो, कोणी जर नवीन यूजर असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो. त्यामुळे काय जे मी व्हिडिओ ओपन होईल ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये सगळ्यात आधी मिळेल मित्रांनो. बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घोषणा आज आत्ताच आपल्या याच्यामध्ये आलेली आहे मित्रांनो. बघा घोषणा आलेली आहे की काय, बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवाराच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियांमध्ये वेळोवेळी करायच्या विविध सुधारात्मक योजनांपैकी एक योजना म्हणजे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचा प्रयत्न म्हणजे त्यांचा अटेम्प्ट किती वेळा मर्यादित करणे याबाबत खाली आयोगाने नेमणूक दिलेली आहे मित्रांनो. जे पण आता एम पी एस सी यू पी एस सी जे काही आपण अटेम्प्ट देणार ते अटेम्प्ट यामध्ये लागू होणार मित्रांनो, त्यावर आपण चर्चा करूया. बघा फर्स्टली काय आहे, बघा की आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलपैकी निश्चित करण्यात येणार आहे. बघा तर किती, तर खुल्ला व राखीव उमेदवारास कमाल 6 वेळा ही संधी उपलब्ध येणार आहे म्हणजे 6 वेळा ते अटेम्प्ट देऊ शकतात एक्झामची. किती वेळा, तर 6 वेळा. नंतर आहे अनुसूचित जाती जाती व जमाती या प्रवर्गासाठी कमाल संधीची मर्यादा राहणार नाही. जे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना आहे त्यांना अटेम्प्टची मर्यादा राहणार नाही आहे हे यांनी सांगितलेलं आहे. उर्वरित मागास प्रवर्गांतील उमेदवारांना कमाल 9 वेळा ही संधी देणार आहे. तर जे मागास प्रवर्गातील उमेदवारांना 9 वेळा ही संधी उपलब्ध होणार आहे, तर 9 वेळा. नंतर बघा उमेदवारांची संधीची संख्या खालील नमूद करण्यात लागू राहील. बघा तर उमेदवारांनी पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. सपोज काय होतं आहे बघा की आता सपोज मागासवर्गीय आहे तर 9 अटेम्प्ट, ठीक आहे, तर त्यांना सपोज एक पूर्वपरीक्षा दिली आणि जे मेन परीक्षा आहे त्याला तो अब्सेंट होता, तर त्याची अटेम्प्ट 8 राहील आणि 1 लेफ्ट राहील मित्रांनो. की 8 अटेम्प्ट म्हणजे 8 अटेम्प्ट बाकी आहेत आणि 1 लेफ्ट झालेली आहे अशी, जर सपोज पूर्वपरीक्षा दिली आणि मेन परीक्षा दिली नाही तर, ठीक आहे. नंतर बघा एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरास उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल, असं आत्ताच सांगितलं मित्रांनो मी. नंतर बघा उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्यांची उमेदवारी रद्द झाल्यास तरी त्याची परीक्षा संधी गणली जाईल. सपोज बघा काही पोस्टेड होतात तर कधी ती एक्झाम रद्द होते काही कारणास्तव रद्द झाली तर तीही संधी यामध्ये अटेम्प्ट गिनल्या जाईल मित्रांनो, तीही संधी यामध्ये अटेम्प्ट गिनल्या जाईल, हेही लक्षात असू द्या. नंतर बघा की परीक्षेचे कमाल संधीचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय 2011-2021 म्हणजे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती अनुसरून आयोजित परीक्षांसाठी लागू करणार नाही. 2021 पासून ही लागू होणार आहे, तर यावेळी थोडंसं फोकस करा मित्रांनो आणि कंटिन्यू अभ्यास करा. तर कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर काय होईल, तुमचं अटेम्प्ट निघणार. आता अटेम्प्ट असलं तर तुमचाही फायदा आहे. कसा की आता बघा इतक्याच अटेम्प्ट राहिल्या आपल्याला चांगला स्टडी करायला लागेल, तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो चांगला स्टडी करा आणि मन लावून सिलेबसनुसार स्टडी करा आणि टाईम शेड्यूल ठेवा, त्यानुसार तुम्ही नक्की एक्झाममध्ये पासआउट नक्कीच होणार मित्रांनो. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो, आणि आपला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि काही कमेंट्स वगैरे असेल काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल तर नक्की कमेंट्स करा, आणि कोणी नवीन यूजर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्र. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.